माझं मत माझं सरकारमध्ये आज आपण पोहोचलोय यवतमाळमध्ये. यवतमाळ हा जिल्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी आणि त्यानंतर सरकारनं दिलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही या दोन्ही कारणांसाठी प्रसिद्ध आहे. मग लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात आणि जनतेच्या मनामध्ये काय नेमके वेगळे प्रश्न आहेत याचाच आढावा आपण या मतदारसंघातल्या आता सुरुवातीच्या वेळामध्ये घेणार आहोत. मला या मतदारसंघामध्ये आपल्यासोबत इथे उमेदवारांचे काही प्रतिनिधी आहेत, काही पक्षांचे प्रतिनिधी आहेत आणि आपल्या बाजूला या समोर प्रतिनिधींच्या आहेत याच मतदारसंघातले सर्वसामान्य मतदार ज्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडलेत. आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. कोण विचार? यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर आत्महत्या झाला. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची राजधानी म्हणून देशामध्ये प्रसिद्ध होत असताना मागच्या वेळेस मनमोहन सिंगांनी 3600 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं होतं, पण त्या पॅकेजचा बट्ट्याबोळ वाजला. पूर्ण सहकारी बँका जिवंत करण्यासाठी त्या पॅकेजचा उपयोग करण्याला आला होता आणि या भ्रष्टाचारी सरकारने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य वाटपामध्ये भ्रष्टाचार केला होता. तेही आम्ही निदर्शनास आणून दिलं होतं. परंतु अशा प्रकारचा भ्रष्टाचार आताही या पॅकेजमध्ये नवीन पॅकेजमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन पॅकेजमध्ये भ्रष्टाचार होईल असं तुम्हाला वाटतंय? मला सांगा की इथे प्रतिनिधी आहेत सरकारचे, आरोप तुमच्यावर थेट आहे. आमचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा एखादं संकट आपल्यावरती येतो, जनतेवर एखादी संकट आल्यानंतर पहिली जबाबदारी शासनाची म्हणून आहे की शासनाने स्वतःच्या वतीने काही पावलं उचलली गेली पाहिजे. यांचा आरोप आहे की आता येणाऱ्या गारपीटग्रस्तांना जी मदत दिली जाईल त्याच्यात भ्रष्टाचार होईल. परंतु याच्यापूर्वी यांनीच हे म्हटलेलं आहे विरोधकांनी की अजून गव्हर्नमेंटकडनं आम्हाला अनुदान मिळालं नाही किंवा कुठली मदत घोषित झाली नाही. आता मदत घोषित झाली आहे तर हे लगेच काय म्हणतात आहे की त्याच्यात भ्रष्टाचार होईल. म्हणजे यांनी केवळ आरोप करणं हा एकमेव आरोप पर्याय आतापर्यंत ठेवलेला आहे. मोदींना आठवण झाली असं म्हणणं म्हणजे मोदींवरचा जो आरोप आहे हा अत्यंत चुकीचा आणि राजकीय हेतूने करण्यात येत आहे. मोदींचा देशभर अशा प्रकारचा दौरा चालू आहे, नुकतीच गारपीट होऊन गेलेली आहे आणि त्यामुळे गारपीट झालेल्या भागात मध्य प्रदेशामध्ये आणि यवतमाळसारख्या भागामध्ये त्यांनी दौरा केला, यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही. तुमचं काय म्हणणं? बघा, एकमेकांना शिंतोडे उडवण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की विदर्भामध्ये जे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सतत सुरू आहे आणि विदर्भामध्ये आता 10,000 आकडा पूर्ण केला आहे शेतकऱ्याच्या आत्महत्येमध्ये. आजच्या स्थितीमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1500 वर आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या. मला या सत्तेमध्ये असलेल्या सरकारला विचारायचं आहे का आतापर्यंत तुम्ही 5 वर्षापूर्वी अशाच पद्धतीच्या शेतकऱ्यांना एक पॅकेज दिलं, मनमोहन सिंग इथे आले, मनमोहन सिंगच्या सरकारांनी पॅकेज दिलं, पण त्या पॅकेजचा फायदा या विदर्भातल्या शेतकऱ्याला काहीच झाला नाही. याचं एक राजकारण केलं गेलं, कारण का विदर्भाच्या 6 जिल्ह्याला ह्या पॅकेजचा बेनिफिट द्यायला पाहिजे होतं, परंतु यांनी सत्तेमध्ये जाण्यासाठी संपूर्ण भारत देशाला या पॅकेजचं बेनिफिट दिलं आणि विदर्भातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी सोडून दिलं वाऱ्यावर. आपल्यासोबत शिवसेनेचे पण जिल्हा उपप्रमुख आहेत. मला सांगा, तुमचे इथे खासदार आहेत भावनाताई, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे, का होत नाही असं? हा, शिवसेना आता 80% समाजकारण आणि 20% राजकारणी करणारी संघटना आहे. यवतमाळ जनतेला नव्हे तर सगळ्या भारतभरच्या जनतेला माहीत आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आम्ही जेवढे आंदोलन केले तेवढे कोणीच आजपर्यंत केले नाही आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रश्न असो, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रश्न असो, तेव्हा शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली आहे. मग तो कापसाचा प्रश्न असो, लोडशेडिंगचा प्रश्न असो, सरकारमध्ये राहून जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार काम करत नसेल तर अशा वेळेस रस्त्यावरून शिवसेना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे गारपीट आल्यानंतर गारपीटग्रस्तांचा मोर्चा घेऊन शिवसेनेच्या माननीय खासदार भावनाताई गवळी आपल्या कलेक्टर ऑफिसला पोहोचल्या, तेव्हा आम्ही काँग्रेसच्याही लोकांनी शासनाला विनंती केली की आम्हाला तुम्ही हे द्या. यांनी सगळं सोंग घेऊन तिथे आले, सगळं सोंग ढोंग बाजवलं आणि जेव्हा मुख्यमंत्री इथले दौऱ्यात आले तेव्हा यांचा एकही प्रतिनिधी त्यांना भेटायला आला नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला संसदेमध्ये जनतेचे प्रश्न मांडायला पाठवलं, इथे तुम्ही ढोंग करता, नाटकं करता, बाजार भरवता, गारपीट आणून दाखवता, मेलेले प्राणी आणता दाखवता आणि जेव्हा मुख्यमंत्री इथे आले तुम्ही एक आमचा प्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिलेला आहे, तर यांचा कोणता प्रतिनिधी आला होता मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला? आपण विचारू त्यांना मुख्यमंत्र्यांकडे तुमचा प्रतिनिधी का नाही गेला? खोटं बोलण्यात काँग्रेस वस्ताद आहे. आता ज्यांनी सांगितलेलं आहे काय ते या ठिकाणी जनावर आणलं जात आहे, जनावर नाही माणूस सुद्धा या ठिकाणी दाखवलेला, पण मेलेलं झोपलेलं सरकार आहे, बैर सरकार आहे, भोकनं सरकार आहे, कार्यकर्ते काही करत नाही आणि आम्ही करणार काय? हे आता 8 दिवस गारपीट झालेलं आहे, शेतकऱ्याचा प्रश्न सोडून घ्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे, कलेक्टरला सांगितलं आहे, साप दाखवला आहे, पक्षी दाखवलेलं आहे, एवढंच नाही तर त्यांना संत्र्याचं दाखवलं आहे, बागाचा नष्ट झालेला आहे आणि हे काय करत आहे? फक्त काही नाही, फक्त निवेदन देणं एवढं काही नाही, सरकारसाठी सरकारमधून राहून काय करायला पाहिजे? राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची आहे, स्थानिक पातळीवरती भाजप सेना सर्व मिळून काम करते आहे. केवळ राजकारण करणे याच्या पलीकडे दुसरा कुठलाही प्रामाणिक उद्देश कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही. विकास काय करायचा नाही, फक्त राजकारण करायचं असं तुम्ही म्हणताय, तुमचा काय मुद्दा? हे राजकारण जिकडे तिकडे चालू आहे, शेतकऱ्यांना धरून चालू आहे. आमचा देशामध्ये आमचा देश
निर्यातीमध्ये कापसामध्ये जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, पण आमच्या शेतकऱ्यांना कुठेही त्याचा अप्रिशिएट केला जात नाही। आणि आमच्या ज्या आत्महत्या होत्या, मी एक शेतकरी म्हणून इथे बोलायला आलेले आहे की आमचं जे अंतकरण दुखत आहे ते सरकारला दिसत नाही आहे, मालाचा भाव नाही मिळत नाही आम्हाला, वेळोवेळी आमच्या भावासाठी आम्हाला दरवर्षी रस्त्यावर उतरावं लागतं, काय हरकत आहे, आमचाच माल आणि आम्हाला भावासाठी हे करावं लागते, हे कुठपर्यंत योग्य आहे या देशामध्ये? लोकशाही आहे, लोकशाही कसं म्हणावं आम्ही या देशामध्ये? हा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे। आणि जेव्हा तेव्हा आमच्या तोंडाला पाणं पुसलं जातं, एवढीशी काहीतरी मदत देतात, एवढ्यावर आमचं भागणार आहे का? अहो आमच्या प्लाटाच्या प्लाटं 15-15 एकराचा माझा आज हरभरा गहू उद्ध्वस्त झालेला आहे, 10-1 हजाराची 5 हजाराची मदतीने आमचं काय होणार आहे? सरकारला समजायला पाहिजे, सरकारला समजला पाहिजे। तुमचा काय मुद्दा होता? मी मॅडमनी जसं आता म्हटलं होतं की मुख्यमंत्री साहेब तीनदा आले, तर त्याच्याबद्दल मला बोलतो की मुख्यमंत्री साहेब जेव्हा तीनदा आले तेव्हा तिन्ही वेळा मी त्यांना विकास बँकेच्या वतीने निवेदन दिलं होतं आणि यांना त्याच्यावर ऍक्शन घ्या बोललं होतं, तरी मंत्री साहेबांनी काही ऍक्शन घेतली नाही याच्यावर। फक्त जास्तीत जास्त आम्ही फॉलोअप करत गेलो, प्रत्येक वेळेला बँकेच्या मागे लागत गेली, त्यामुळे आज बँक तर बंद आहे पण त्याची वसुली काही बंद नाही आहे। बँकेकडून 44% व्याज दर घेतलं जातं आणि भूविकास बँकेच्या जर कोणी जर वसुली दिली नाही आणि थकीत पैसे ठेवत त्याच्या घरासमोर बँड वाजवणं, त्याच्या शेतकऱ्याच्या घरासमोर जाऊन त्यांना बेइज्जत करणं, हा पद्धत इथे चालू आहे। जसं मॅडमनी म्हटलं की मुख्यमंत्री साहेब तीनदा आले होते, पण मॅडम मी तीनदा भेटली साहेबांनी, आजपर्यंत काही ऍक्शन झाली नाही माझ्याबद्दल तरी। पॅकेज दिलं 4000 रुपये एकरचा खर्च, म्हणजे नुकसान भरपाई दिली शेतकऱ्याला। मला सांगा की एक महिन्याचा पगार 5000 रुपये आहे गड्याचा आणि तो 4000 रुपये वर्षभराचा खर्च एक एकरचा घेऊन काय करणार आहे? तुम्ही कर्मचाऱ्यांना मेडिकलचं असो किंवा कुठले ऑपरेशन असो त्याला 100% रक्कम देता, पूर्ण नुकसान भरपाई त्याला देता, मग आमच्या शेतकऱ्याला जेवढं नुकसान झालं तेवढं का देत नाही? एक मुद्दा माझा अजून आहे की दुसरा मुद्दा म्हणजे हा की कापसाचे 100 रुपये भाव वाढवले यावर्षी कृषी मूल्य आयोगाने, पवार साहेब असो किंवा पंतप्रधान असो, परंतु त्याच्यावर कोणताही पक्ष बोलला नाही। सगळ्या पक्षावर माझा आरोप आहे की 100 रुपयावर एका वर्षामध्ये एका क्विंटलला 100 रुपये वाढवले। 3 क्विंटल जर 2.5 क्विंटल जर कापूसचा ॲव्हरेज आहे महाराष्ट्राचा पिकवण्याचा, तर 250 रुपये वाढ एका एकराला मिळाली कसं शक्य आहे? बियाण्याचे भाव वाढले, खताचे भाव वाढले, मजुरीचे दर वाढले, पेट्रोल डिझेल त्याला लागणाऱ्या प्रत्येक वस्तू शेतकऱ्याला लागणाऱ्या भाव वाढ झाली, मग शेतकऱ्याच्या बद्दल कोणी बोललं नाही, कोणताही पक्ष बोलला नाही, मुख्यमंत्र्याला समजत नाही, पंतप्रधानाला समजत नाही की 100 रुपयामध्ये कसं होईल। नरेंद्र मोदी साहेबालाही समजलं नाही, आज एक्सपोर्ट रोखून ठेवलेलं आहे, कापसाचं एक्सपोर्ट चीनमध्ये चायनामध्ये डिमांड आहे, आपल्या गाठीची एक्सपोर्ट रोखून ठेवला आहे। निश्चितपणे पवार साहेबांना त्याची जाणीव आहे आणि जितकं काम पवार साहेब या शेतकऱ्यांसाठी सुरुवातीपासून करत आलेले आहे तोपर्यंत कुठल्याही पक्षाने इतकं काम केलेलं नाही जितकं माननीय पवार साहेबांनी केलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं की तुम्ही बुजुर्ग आहात, हे सगळं इथल्या जिल्ह्याचं चित्र बघताना तुम्हाला दिसतंय काय नाही? मला 65 वर्षाच्या निवडणुकीच्या आणि 13 लोकसभेच्या निवडणुकाच्या अनुभवावरून जनतेचाच आणि मतदाराचाच कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वासच राहिलेला नाही। जो तो येईल आश्वासनाची खैरात करून घोषणा देऊनच जाईल, तेव्हा मला असं वाटतं का येत्या निवडणुकीमध्ये लोक नाही का कुणालाही मतदान न करता जे नील बटन आहे राईट रिजेक्टवर मारेल। जे उमेदवार नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी आम्ही दिल्लीत पाठवतो ते तिथल्या तिथे विकल्या जातात, काँग्रेसवाले त्यांना विकत घेतात। म्हणजे लहानपणी मला जे गाणं आठवत होतं, या बालांनो यार्या, त्यात म्हणजे या भ्रष्ट नेत्यांनो यार्या, मजा करा रे मजा करा, विदर्भ तुमच्या बापाचा समजा, म्हणजे कोणी कुठलाही नेता इथं आणला उमेदवार आणला त्याला उभं केलं आम्ही मतदान हाणलं आणि तो दिल्लीला जाऊन विकल्या गेला, काँग्रेसवाल्यांनी विकत घेतलं, आमचे काय काम होणार थोड्याची? आमचा प्रामुख्यानं मुद्दा असा म्हणतो आम्ही की विदर्भाचा विकास करायचा असेल आणि खास करून यवतमाळ जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर असे खरेदी विक्रीवाले जे लोक आहेत यांना आजच दुर्बळवाळीत होईल। माझ्या शेतातून हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे, सर्वे केला नाही अद्याप, अर्ज करून सुद्धा सर्वे नाही केला, काय करायचं? आणि काल शेतकऱ्यांना पंचनामे झाले असं सरकार दावा करत आहे, पंचनामे नाही झाले काहीच नाही झाले, आत्महत्या करायची का शेतकऱ्यांनी? आयबीएन लोकमतवर मुलाखत चालू होती काल, आयबीएन लोकमतवर सावंत म्हणून जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते म्हणत होते की आम्ही तात्पुरती मदत हेक्टरी 10,000 देणार, शेतकऱ्यांचा 1,00,000 रुपयाचा नुकसान झाला आणि 10,000 आणि 20,000 काय भलं होणार आहे, हे कशाला भीक देत आम्हाला? शेतकरी सक्षम आहे, शेतकरी स्वाभिमानी आहे, परंतु शेतकऱ्यांना जर तुम्हाला जगवायचं असेल, या पोशिंद्याला जर जगवायचं असेल तर प्रामाणिकपणे मदत करा, नाहीतर कशाला राजकारण करता? आतापर्यंत इतक्या सगळ्या पुढाऱ्यांनी बोललेल्या आहे, युवकांबद्दल एखादी पुढाऱ्यांनी कोणी बोललं का? 1500 आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या आहेत, त्यापैकीच आहे ना 437 आत्महत्या युवकांच्या आहेत, त्यात युवक हा युवकाचा मेन युवा शेतकरी आहे, त्यात 437 युवा शेतकरी आहे, 33% युवा शेतकरी आहे, त्यात जर 100% मोजले ना 1500 मध्ये तर
433 शेतकरी युवक आहे, युवकांबद्दल कोणी बोललं का? युवकांबद्दल बोला कोणी? इथे जे ह्या भानगडी आणि भ्रष्टाचार जो सुरू आहे आणि सत्ताधारी जे पक्ष जे भ्रष्टाचार करत आहे आणि इथून जे मुंबई आणि दिल्लीत जाऊन जे विकले जातात का, याच्या याचं एक कारण हेच आहे का, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय इथल्या जनतेला न्याय मिळणार नाही, या इथल्या लोकांना काम मिळणार नाही, यांना किंमत मिळणार नाही आणि आपले इथले नेते इथेच राहून आपल्या गरीब लोक जनतेची सेवा करू शकेल यासाठी वेगळा विदर्भ करणे हे फार गरजेचं आहे। याच्यामध्ये शिवसेनेला हा फक्त वेगळा विदर्भ नको आहे, यासाठी सगळ्या लोकांनी शिवसेनेला टाळून सगळ्या लोकांनी बाकी वेगळा विदर्भ करण्यासाठी सर्व सहकार्य करावे। वेगळ्या विदर्भाचाच मुद्दा इथे पूर्णपणे समोर येताना आपल्याला दिसतोय, पण या सगळ्या प्रश्नांचा विचार आपण जर केला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे गांभीर्याने कुठलाच पक्ष बघत नाही आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना आपण व्यवसाय उभा करण्यासाठी म्हणून निधी आणतो किंवा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठीचे फक्त आकडे कागदावरती जातात, शेतकऱ्यांच्या खिशात किती पैसे गेले याचा विचार दारोदारी मतं मागायला जाणाऱ्या राजकारण्यांनी करायला पाहिजे। ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत। यवतमाळ लोकसभा मतदारसंघातल्या या बोथबोडण गावामध्ये मी आत्ता आहे। ह्या गावातली सगळी परिस्थिती तुम्ही बघताय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या गावातल्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत, त्यामुळे ह्या गावातली सगळी परिस्थिती, हे गाव कसं ओसाड बनलंय ह्याची स्थिती आपल्याला लक्षात येईल। इतकंच नाही, राहुल गांधी आहेत, राजनाथ सिंग आहेत, श्री श्री रविशंकर आहेत, सर्व पक्षी यांच्यासह सगळे नेते या गावाला येऊन भेटी देऊन गेले, मात्र गावाचं चित्र आहे तसंच आपल्याला आता इथं पाहायला मिळत आहे। लोकसभा निवडणूक आली आहे, त्यामुळे अजून पुन्हा या गावामध्ये राजकारणी येतील, प्रत्येकजण एकमेकांशी येऊन मतांची बेगमी करतील या लोकांशी बोलून, मात्र यांचे प्रश्न अजूनही जैसे आहेत। आपण एक मतदार म्हणून या गावातल्या लोकांशी बोलूया। मला सांगा दादा की आत्ता या बोधबडून गावामध्ये सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांनी केली, काय समस्या, सांगणं काय तुमच्या सरकारला? अनेक जण भेटून गेले, प्रश्न सुटले का? स्टेट गव्हर्नमेंटचे सगळे मिनिस्टर येऊन गेले, पण गावात असं कोणतंच डेव्हलप नाही। गावात बारमाही सिंचनाची सोय नाही, गावात विद्युत नाही आहे, म्हणजे लाईनचा प्रॉब्लेम आहे, लोड शेडिंग भरपूर आहे, त्यामुळे इथला शेतकरी हा वेठीस आलेला आहे आणि इथली आत्महत्या काही केल्या बंद होत नाही आहे। यावर्षी अतिवृष्टीने सर्व खरीपचं पीक चाललं गेलं, त्यानंतर रब्बीची आशा होती आम्हाला, रब्बी पूर्ण गारपीटने घेऊन गेलेला आहे, त्यामुळे आम्हाला जे काही आजपर्यंत सगळे आले यांच्याबद्दल आमची आशा मावळली आहे, पण आता आम्हाला नव्या माणसाकडनं एक अपेक्षा आहे आणि आम्हाला वाटते की ज्या माणसांनी गुजरातमध्ये विकास करू शकले ते निश्चितच भारताचा काहीतरी विकास करू शकतील, त्या माणसाकडनं आम्हाला एक उमेद आहे, नवी आशा आहे। गहू हरभरा पेरलं होतं, ते एवढं खर्च लागलं ते निघालं नाही, बँकेवाले येऊन नाही का त्रास देते लोकांना, पैसे भरा, बँकेवाले कुठून भरणार आहे कष्टकार? इकडे माल नाही झाला, गारगोट्या निकाल नुकसान झालं, शिक्षित बेरोजगारचे शाळा शिकून पुटते, घरी कष्टकारीत काम करते, शाळा शिकवून का कष्टकारीत काम करत, पैसे नाही भेटणार कष्टकारीला। शेतकऱ्यांना केवळ आश्वासनं मिळतात आणि आश्वासन देऊन गेलं की दुसऱ्या दिवशी बँकेचा माणूस घरात येतो आणि पुन्हा वसुलीचा तगादा लावतो। आपण काही या गावातल्या महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, ज्यांच्यावर खरी ही संकट कोसळलं, ज्यांच्यावर खरी ही आपत्ती आलेली आहे आणि ह्याच्यातून देखील तितक्याच ताकदीनं ते समाजाच्या समोर जातात, या जीवनाचा लढा देतात। मावशी मला सांगा की किती दिवसापासून हे सगळं गावातलं वातावरण आहे आणि तुमचं नेमकं म्हणणं काय? सगळेजण भेटून गेले तुम्हाला? लय लोक आले पण आम्हाला काही देऊ शकलं नाही ते ना। काय नेमके म्हणजे अडचण कशी येते इथं काम करताना? पैसे बँकवाले तुम्हाला वेळेत भरायला सांगतात, ते येऊन तगादा देतात, सरकार म्हणतं आम्ही पैसे भरलो, ते मदत खरंच आली का तुमच्यापर्यंत? काहीच नाही आली आमच्यापर्यंत मदत, आणि बँकवाले खूप त्रास देते आम्हाला, 80-90 हजार रुपये आमच्यावर कर्ज आहे, त्या कर्जापायी आमच्या घरच्या माणसाने आत्महत्या केली। तेव्हाच आले होते, तेव्हाच आमच्या इथचे माणूसांनी काय हीच घेतले घरावर येऊन, इथंच मारुतीवर बसून होते ते आले होते तेव्हा। आता नाही का आमच्या वावराच गहू होता, हरभरा होता, हे गारपीट आली तर सगळं धिंगाणा करून टाकलं आम्हाला, आता खायला बजेट नाही काही सध्या गेले। मला सांगा कोण कोणती माणसं तुम्हाला येऊन इथं भेटून गेली, राजकारणातली होती, बँकेची होती की अधिकारी होते? बँकेचे होते, इथं आले ते, ते भेटून गेले होते आमचे माणूस होते तेव्हा। 1 लाख रुपये भेटलं होतं आमच्या आम्हाला मदत, 2 मुलीचं लग्न झालं, शेवटी निघाल लेकर, 2 मुलगा आमचे शाळा शिकत होते,
एक मॅट्रिक फेल झाला, एक शिकून राहिला, बी एड करून राहिला ते. तिला नाही काय टायपिंगले पैसे नाही, 3000 रुपये मागते एक महिना असे. ते आमचा मुलगा घरी लढत राहते. सगळे जे नाही आले ते आले आमची इथं भेट देऊन गेले, पण कोणी काय मदत दिले नाही आम्हाला. शेतकऱ्यांच्या शेतमालावरती बसून व्यापाराची धोरणं ठरवायची आणि हाच शेतमाल जर बाहेर जात नसेल अशा प्रकारे या शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत असेल तर सरकारनं डोळ्यात अंजन घालून पुन्हा एकदा गावात नुसतं फिरण्यापेक्षा त्यांच्या पदरात खरंच काय पडलं का आणि ही परिस्थिती बदलली का ही इथं येऊन पाहायला कधीही कानाडोळा करू नये. किंबहुना मतं मागण्यापेक्षा त्यांच्या पदरात मतांच्या बदल्यात विकास तरी द्यावा इतकीच माफक अपेक्षा आहे लोकांची. ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत भेटू. यवतमाळमधल्या नॅरोगेज या रेल्वे स्टेशनवरती मी आत्ता आहे. या ठिकाणी आपण 100 वर्षापूर्वी बघतोय की 100 वर्षापूर्वी इथं आलेली ही रेल्वे ब्रिटिशांनी खरं तर इथं आणली, ती इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळावा आणि बाजारपेठेपर्यंत नेऊन पोहोचवावा. 100 वर्ष झाली अजूनही इथली रेल्वे ही ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाली नाही. मन एमकर लोकप्रतिनिधी जाऊन दिल्लीत संसदेत बसून करतात काय हा खरा प्रश्न आहे. जर इथल्या शेतमालाला उठाव मिळाला, बाजारापर्यंत गेला, तर जे शेतकऱ्यांची खरी मागणी आहे त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, ती कुठतरी होऊ शकते. काय अडसर आहे, रेल्वेचा नेमके इथला प्रश्न काय आणि मतदारांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. कुठल्याही प्रभावी साधनासोबत यवतमाळ जोडलेलं नाही आहे, त्यामुळे कुठलाही कच्चा माल किंवा काही नेण्यासाठी कुठले प्रभावी दळणवळण जे पाहिजे आहे रेल्वेसारखं प्रभावी दळणवळण साधन ते नाही आहे. ही रेल्वेची स्पीड जी आहे ती अजूनही आदमच्या जमान्यातल्या 20 स्पीड आहे. आता जवळजवळ 12 तास 120 किलोमीटरसाठी मुजफ्फरपूरपर्यंत जायला 12 तास लागतात. यासाठी रेल्वेचा कुठलाही फायदा किंवा उपयोग यवतमाळच्या नागरिकांसाठी नाही आहे. मतदार म्हणून तुम्ही आता काय सांगताय लोकप्रतिनिधींना आणि सरकारला? सरकारला की हे ब्रॉडगेज व्हायला पाहिजे, कारण इथे जर रेल्वे किंवा दळणवळण साधन असल्यामुळे कुठलाही उद्योगधंदा येत नाही आहे. उद्योगधंदा येत नसल्यामुळे बेरोजगारी जी आहे ती अजून वाढत आहे. जेव्हा उद्घाटन झालं या रेल्वे लाईनचं तेव्हा या प्रोजेक्टची किंमत 697 कोटी होती, आज ती 1600 कोटीवर गेलेली आहे. अजून 10 वर्ष जर हा प्रोजेक्ट जर तसाच जर झाला नाही तर तो किती कोटीवर जाईल याचा काही नेमच नाही. ही रेल्वे 100 वर्षापासून इथे येते, दिवसातनं एकदा जाते, याचा खरंच फायदा इथल्या लोकांना की आता शासन करायचं आहे चालू ठेवायचं आहे म्हणून ठेवते. आधी या रेल्वेचा फायदा होता लोकांना, कारण या रेल्वेची स्पीड बऱ्यापैकी होती. मध्यंतरी खूप गारपीट वगैरे झाली, वादळी पावात ह्याच्यात हा मार्ग खराब झाला. आता रेल्वेला ही रेल्वे चालवायची नाही आहे, पण इथल्या लोकप्रतिनिधीच्या जनतेच्या आग्रहामुळे ही सुरू आहे. या रेल्वेची स्पीड अजूनही वाढू शकते, कारण पुण्याकडे एक नॅरोगेज रेल्वे लाईन होती, तिथे ब्रॉडगेज केली, तिथं सर्व जे सामग्री आहे ती तिथे पडू नये ती इथे आणली, आणि ही हा ट्रॅक जर दुरुस्त केला तर ही रेल्वे पुन्हा स्पीडने धावू शकते. आताचे जे रेल्वे मंत्री आहे ते इथे आले होते, त्यांनी पाहणी केली, ते वर्धा नांदेड या मार्गाबद्दल काहीच बोलले नाही. आणि हा जो माझ्या उजव्या बाजूला परिसर पसरलेला आहे ही यवतमाळ रेल्वेची जागा आहे, या रेल्वेच्या जागेवर 21 एकरचं भव्य उद्यान उभारला जाणार आहे असं आमच्या खासदारांनी घोषणा केलेली आहे. आता या रेल्वेचाच इथे काय फायदा होणार नाही, उद्यानाचा काय उपयोग होणार मतदारांना मला सांगा. आता ही रेल्वे किती दिवस चालते आणि चालत नाही हाच सध्या प्रश्न आहे, कोणीही सांगू शकत नाही की ही आज गेलेली रेल्वे उद्या वापस येईल की नाही. अशाच प्रकारचं दिवास्वप्न दाखवून मतदारांचे मतांचे गठ्ठे आपल्या सोबत घेऊन निवडणूक जिंकायची आणि याच रेल्वेतनं किंवा याच रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करून संसदेपर्यंत जाऊन पोहोचायचं, मग ह्या जनतेचे प्रश्न कळणार कधी? रेल्वेत बसल्यानंतर, रेल्वेसोबत गेल्यानंतर, की 100 वर्षाची नॅरोगेज रेल्वे ब्रॉडगेज झाल्यानंतर? याचा किमान विचार खासदार म्हणून या लोकसभा मतदारसंघातनं निवडून जाणाऱ्या कुठल्याही राजकीय व्यक्तींनी करावा. इथंच थांबूया, पहा फक्त IBN लोकमत.